लॉकडाऊन नंतर आलेल्या लाईट बिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीज बिलाने शॉक दिले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेत्यांनाही लाईट बिलचा मोठा फटका बसत आहे. लाईट बिल हातात पडताच यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना झटका बसला आहे. भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही महावितरणने लाईट बिलचा मोठा झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी 1,04,000 रुपयाचे लाईट बिल दिले असून यावेळी एप्रिल ते जुलै या 4 महिन्याचे हे लाईट बिल आहे. लाईट बिल पाहून एकनाथराव खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री खडसे यांनी केली आहे. महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये असे आवाहन यावेळी माजी मंत्री खडसे यांनी केले आहे. अवास्तव लाईट बिल सामान्य नागरिक त्रस्त आहेत, त्यामुळे शासनाने याची चौकशी करून लाईट बिलात सूट द्यावी अशी मागणी यावेळी खडसेंतर्फे करण्यात आली. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे वीज वितरण कंपनीचे बिल इतके अवास्तव आहे की ते न भरण्यासारखे आहे. मला स्वतःचंच माझ्या घरगुती बिल, जे घराचं बिल आहे, ते 1,04,000 रुपयाचं हे बिल आलेलं आहे. आता यामध्ये आमची मागणी सरकारकडे आहे की जे काही अवास्तव बिल आलं आहे याची तपासणी करा, त्याच्यामधल्या बिलांमध्ये काही सवलत द्या, सूट द्या, आणि ह्या प्रकारचे लोकांना वेठीस धरण्याचं काम करू नका. बिलामध्ये सरकारने काहीतरी सवलत दिली पाहिजे अशी राज्य सरकारकडे माझी मागणी आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.